करवीर क्षेत्र हे पंचगंगेच्या काठावर वसलेलं गाव. पंचगंगेत मुख्य नदी म्हणजे भोगावती आणि या भोगावतीचं पौराणिक नाव म्हणजे पाताळगंगा. पाताळगंगा या शब्दातूनच आपल्याला लक्षात येतं की ही भूमी पाताळ भूमी आहे आणि या भूमीचा स्वामी म्हणजे नाग आहे आणि म्हणून या परिसरात नागाचं मंदिर असणं आवश्यक आहे. पौराणिक कथेवरून नक्की करण्यात आलं. नागदेववाडीसारखं या ठिकाणी असलेली वसाहत आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की या भूमीमध्ये नागाचं वास्तव्य आहे आणि म्हणून या मंदिरामध्ये या ठिकाणी नागदेवतेच्या मूर्तीची स्थापना केली. ही स्थापना करत असताना मंदिर रचनाशास्त्राचा अतिशय बारकाईने अभ्यास केला गेला आणि मग नागाची नऊ कुळं आणि त्या नऊ कुळं दाखवण्यासाठी म्हणून अष्टकोनी मंदिर आठ दिशांना आठ नाग आणि गाभाऱ्यामध्ये स्थापित असलेला नववा नाग अशा तऱ्हेने नागाच्या संपूर्ण कुळांचं एक मंदिर या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. आणि किरणोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणून सांगायचं म्हटलं तर मध्यान्हचा किरणोत्सव अनेक ठिकाणी भारतामध्ये मंदिरामध्ये किरणोत्सव होतात ते सकाळी होतात किंवा संध्याकाळी होतात पण या ठिकाणी आपल्याला मध्यान्हचा किरणोत्सव बघायला मिळतो. हा एक अपवादात्मक या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणून